नमस्कार मित्रांनो, काल आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक काळा दिवस होता. तो काळा दिवस म्हणजे रणजित सर निंबाळकर यांचं काल निधन झालं. या निधनामुळे अखंड महाराष्ट्र हातबळ झाला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. मित्रांनो, रणजित सर आपल्यातून निघून गेले. आज रणजित सर निघून गेल्यामुळे सर्वसामान्य बैलगाडी मालक असतील, यूट्यूबर्स असतील किंवा गोरगरीब लोक असतील, नक्कीच त्यांना या गोष्टीचा खूप प्रमाणात तोटा झालेला आहे. कारण की मित्रांनो, हा माणूस सर्वसामान्यासाठी कायम झटत होता, सर्वसामान्यासाठी कायम लढत होता, सर्वसामान्याच्या न्यायासाठी कायम झटत होता. मित्रांनो, रणजित सर निंबाळकर यांचा जीव सुद्धा वाचला असता, पण नक्की रणजित सर निंबाळकरांचा मृत्यू झाला कशामुळे? तर मित्रांनो, ज्या वेळेस गोळी झाडली जाते ती आपलं डोकं सोडून दुसरीकडे कुठेही गोळी झाडली तर माणसाचा जीव वाचू शकतो, पण रणजित सरांचं थोडं वेगळं झालं. रणजित सरांना मागून गोळी झाडल्यामुळे ती गोळी डोक्याला लागली, आणि ज्या वेळेस गोळी डोक्याला लागते त्यावेळेस माणसांचं जगणं थोडस मुश्किल होत, आणि तेच आपले रणजित सरासोबत झालं. त्या माणसानं आपलं जीवन पुन्हा निर्माण करण्यासाठी खूप झटपट केली, पण शेवटी देवानं त्यांना घेऊन गेले आणि रणजित सर आपल्यातून निघून गेले. मित्रांनो, गोळी ही डोक्याला लागली, आणि गोळी हा असा विषय आहे की जसं एखादं झर असतं डाक्या शरीरामध्ये पसरतं, तसं ह्या गोळीचा प्रकार असतो. ह्या गोळीचा प्रकार असा असतो की ती जेव्हा गोळी लागते तेव्हा ह्या गोळीचं झर डाक्या शरीरामध्ये उतरतं आणि माणूस संपायला चालू होतो. असंच काहीतरी रणजित सरासोबत झालं, पण रणजित सराने जिद्द सोडली नव्हती, ते मृत्यूशी झुंज देतच होते, पण शेवटी काळानं गाव घातलाच. रणजित सरांना मारहाणही झाली होती, आणि हा घात मागून केल्यामुळे रणजित सरांना सुद्धा काय करता आलं नाही, आणि त्यांच्यासोबत फॅमिली असल्यामुळे कुठेतरी हात पाठीमागे बांधून राहू लागलं. मित्रांनो, रणजित सरांच्या जाण्याने खूप लोक पोरकी झालीत, बैलगाडी क्षेत्र पोरकं झालं, ज्ञानज्योती अकॅडमी पोरकी झाली, सर्जा सुंदर पोरकी झाली, त्यांची फॅमिली पोरकी झाली, नक्कीच यांना न्याय हा भेटलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल गोळी दुसरीकडे लागली तर सर्जरी करून ती गोळी बाहेर काढली जाते, पण गोळी ही डोक्याला लागली होती, डोक्याची सर्जरी करू शकत नाही. जिथं गोळी लागते तो पार्ट काढला जातो, पण जिथं डोक्याला गोळी लागली तर डोकं तर आपण काढू शकत नाही. त्यामुळे सरांचा मृत्यू अटळ ठरला आणि मृत्यू झाला. मित्रांनो, सरांची शैली खूप वेगळी होती, सरांची जीवनशैली खूप वेगळी होती. सर लई रॉयल माणूस होता. सर ज्ञानज्योती अकॅडमीचे सर्वेसर्वा होते. सर सर्जा सुंदरचे मालक होते. सर गोरगरिबांचे कैवारी होते. सर सर्वांना पोरके करून गेले. मित्रांनो, सरांसारखे व्यक्तिमत्व पुन्हा बैलगाडी क्षेत्रात येते का नाही हे माहीत नाही, पण सरांची ही पोकळी भरून नक्कीच कोणतरी काढेल अशी आशा वाटते. सरांना न्याय हा भेटलाच पाहिजे, कारण की ती छोटीशी 9 महिन्याची पोरगी, ती माऊली, त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख बघून खूप दुःख वाटतं की बाबा एवढ्या लहान वयात आपल्या वडिलांचं छत्र उडून जातं, तेव्हाच समजतं काय दुःख असतं. मित्रांनो, नक्कीच कितीही मोठा व्यक्ती असला तर त्यालाही शिक्षा झालीच पाहिजे, कारण की पैशाच्या जोरावर लोक तुरुंगातून सुटून येतात, पण खरंच पोलिसांच्या हातात आहे सर्व गोष्टी. त्यांनी खरंच सर्वसामान्याला न्याय दिला पाहिजे, आणि किती वेळा तरी भावपूर्ण श्रद्धांजली दिली, जेव्हा सरांना न्याय भेटेल तेव्हाच ही ओरिजिनल भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाईल. तर मित्रांनो, सर्वांनी सरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. धन्यवाद मित्रांनो.